नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एओएनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिकमध्ये आपण पर्यावरण संदर्भात महत्वपूर्ण जी मागच्या महिन्यातली घडामोडी आहे ती आपण इथं बघणार आहोत. तर ऑगस्ट महिन्यामध्ये भारतामध्ये अजून 3 नवीन रामस्थळ स्थळांची घोषणा तिथं करण्यात आली. तर बेसिकली आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की पाणथळ प्रदेश म्हणजे काय असतं, पाणथळ प्रदेशाचे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून काय महत्व आहे, त्यांना कोणत्या गोष्टींपासून धोका आहे, आणि रामसर कन्व्हेन्शन जे आहे त्याच्या अंतर्गत हे जे रामसर स्थळांची घोषणा केली जाते हे रामसर कन्व्हेन्शन बेसिकली काय आहे आणि भारत त्याचा सदस्य आहे की नाही हेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की भारताचे जे पर्यावरण मंत्री आहे माननीय भूपेंद्र यादव यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये माहिती दिली की अजून भारतामधले जे काही 3 रामसर स्थळं आहे त्यांचं अजून ऍडिशन करण्यात आलेलं आहे. हे 3 जे स्थळं आहे 2 राज्यांमधून निवडले गेले आहे. एक आहे तामिळनाडू राज्य, तिथे 2 स्थळांची निवड झालेली आहे, आणि दुसरं मध्य प्रदेश राज्य, जिथे 1 स्थळाची निवड करण्यात आलेली आहे. तर बेसिकली आता जी एकूण संख्या आहे भारतामध्ये जे रामसर स्थळ आहे त्यांची संख्या 85 वर पोहोचली आहे आणि आशियामध्ये सर्वात जास्त रामसर स्थळ आता हे भारतामध्ये आढळून येत आहे. आता ही जी रामसर स्थळे आहे ही तामिळनाडू मधील कुठली आहे, एक आहे नंज नारायण पक्षी अभयारण्य आणि काजुवेली पक्षी अभयारण्य. हे दोन्ही पक्षी अभयारण्य तामिळनाडूमध्ये आहे, यांना नवीन रामसर स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे, आणि मध्य प्रदेशातील तवा जलाशय. आता या स्थळांना आंतरराष्ट्रीय दर्जाची महत्वाची पाणथळ स्थळे म्हणूनही ओळखले जाईल. तर बेसिकली याला वेटलँड ऑफ इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स म्हणतात, म्हणजे आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून म्हणजे पर्यावरणाच्या उद्देशानं यांचं संवर्धन फार महत्वपूर्ण आता असेल. आता पाणथळांचे महत्व काय आहे हे आपण पहिले समजून घेऊया. तर पहिले तर डेफिनेशन काय आहे पाणथळांची, तर पाणथळ प्रदेश म्हणजे पाण्याचे क्षेत्र, मग ते नैसर्गिक असो की कृत्रिम, कायमस्वरूपी असो किंवा तात्पुरते, ज्यात पाणी स्थिर असो किंवा वाहते, पाणी ताजे असो किंवा खारे, अशी पाणथळ जागेची व्याख्या आहे. आता या व्याख्येमध्ये सर्वच तलाव, नद्या, भूगर्भातील जलचर, दलदल आणि इतर प्रमुख जलसाठे यांचा समावेश होतो. म्हणजे आता याच्यामध्ये म्हटलेला आहे नैसर्गिक पाण्याचा साठा किंवा कृत्रिम पाण्याचा साठा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असेल जे तलाव असतात तलाव नैसर्गिक सुद्धा बनतात किंवा कृत्रिमरित्या देखील तलाव बनवले जातात. उदाहरणार्थ शेतकरी काय करतात, आपल्या शेतामध्ये शेततळे खोदतात, तर शेततळे देखील काय एक प्रकारचा पाणथळांचा प्रकारच आहे. दुसरं जर उदाहरण देतो म्हटलं तर भात शेती करतात, ते भात शेतीमध्ये देखील जे पाणी साठवलं जातं ते देखील पाणथळांमध्ये त्याला कन्सिडर करण्यात येतं. आता भात शेतीमध्ये जे पाणथळ प्रदेश बनवलेला जातो हा कृत्रिमरित्या बनवला जातो, मॅनमेड रित्या बनवलेला जातो, एवढं लक्षात ठेवा. आता पाणथळ प्रदेशांचे महत्व काय, तर सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की पाणथळ प्रदेश हवेमधलं जे काही कार्बन डायऑक्साईड आहे हे कार्बन डायऑक्साईड हे शोषून घेतात आणि ऍब्झॉर्ब करतात आणि स्टोअर करून ठेवतात. यालाच इंग्रजीमध्ये कार्बन सिक्वेस्ट्रेशन विद्यार्थी मित्रांनो असं म्हणतात. पाणथळ प्रदेशातील वनस्पती आणि माती कार्बन डायऑक्साईड म्हणून वातावरणात सोडण्याऐवजी कार्बन डायऑक्साईड घेतात, जो ग्लोबल वॉर्मिंगचा प्रमुख चालकांपैकी एक आहे. आता यालाच पाणथळ प्रदेशांनाच इंग्रजीमध्ये विद्यार्थी मित्रांनो वेटलँड्स देखील म्हणतात. आणि हे जे वेटलँड्स आहे हे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून खूप जास्त महत्वपूर्ण आहे, कारण याच्याच मध्ये US एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सीच्या मते पाणथळ प्रदेश हे जगातील वन ऑफ द मोस्ट प्रोडक्टिव्ह इकोसिस्टम म्हणून याला म्हणण्यात येतं, सर्वात उत्पादक परिसंस्थेपैकी एक आहे. याच्यामध्ये सूक्ष्मजीव, वनस्पती, कीटक, उभयचर प्राणी, सरपटणारे प्राणी, पक्षी, मासे व सस्तन प्राणी यांच्या विविध प्रजाती या परिसंस्थेचा भाग असू शकतात. म्हणजे महत्व खूप जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि विविध प्राणी प्रजाती ज्या आहे आणि वनस्पती प्रजाती देखील आहे त्या पाणथळांवर अवलंबून असतात. पाणथळ जागा अनेक नैसर्गिक आपत्ती व संकटापासून पर्यावरणाचे रक्षण करतात. उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल जेव्हा सुनामी आली होती तर सुनामीमध्ये ज्या ज्या कोस्टल भागामध्ये पाणथळ प्रदेश होते तिथं सुनामीचा इम्पॅक्ट कमी झाला, कारण पाणथळ जागांनी त्यांना एक प्रकारचं नॅचरल बॅरियर किंवा नॅचरल प्रोटेक्शन त्यांना प्रदान केलं आणि त्याच्यामुळे ज्या ज्या भागात हे पाणथळ प्रदेश होते त्या त्या भागात सुनामीचा इम्पॅक्ट तिथं कमी जाणवला गेला. म्हणूनच याचा उल्लेख जीवनदायिनी म्हणूनही केला जातो. जगाला हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याची गरज असताना पाणथळासारखे आर्द्र प्रदेश कार्बन साठवण्याची महत्वाची भूमिका तिथे बजावू शकतात. म्हणूनच हे जे रामसर कन्व्हेन्शन 1971 साली जे पारित करण्यात आलेलं होतं त्याचं महत्व दिवसेंदिवस अजूनच वाढत चाललेलं दिसतंय. आता सर्वप्रथम हे बघूया विद्यार्थी मित्रांनो की हे रामसर स्थळ काय आहे. तर हे रामसर स्थळ जे आपण म्हणतो तर हे आलं कुठून आहे, रामसर कन्व्हेन्शन पासून आलेलं आहे. हा 1971 मध्ये इराणमधील रामसर या ठिकाणी पाणथळ जागा संदर्भात एक आंतर सरकारी करार आहे, म्हणजे वेटलँडच्या संदर्भात एक इंटर गव्हर्नमेंटल हा अग्रीमेंट आहे. आता याच्यामध्ये हा करार जगभरातील पाणथळ प्रदेशांचे संरक्षण आणि संवर्धन
करण्यास प्रोत्साहित करतो. तर याच्यामध्ये रामसर स्थळांची निवड करण्यासाठी विविध निकष ठरविण्यात आलेले आहेत. आता हे निकष कोणते कोणते ते बघूया. उदाहरणार्थ एखादी पाणथळ जमीन जर वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींना त्यांच्या जीवन चक्राच्या निर्णायक टप्प्यावर आधार देत असेल किंवा प्रतिकूल परिस्थितीत आश्रय देत असेल तर ती आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वाची मानली जाते. तर हे एक वन ऑफ द त्याचा निकष असला पाहिजे की जी काही जमीन आहे, जी काही पाणथळ जागा आहे, ती विविध प्राण्यांना आणि वनस्पतींना त्यांच्या जीवनचक्राच्या पूर्ण प्रोसेसमध्ये त्यांना मदत करणारी असली पाहिजे. दुसरे जे निकष आहे ते आहे त्यांच्या प्रजातीची संख्येवर. यात त्या क्षेत्रात 20,000 पान पक्ष्यांचा आढळ किंवा एखाद्या पक्षी प्रजातीच्या जागतिक संख्येच्या 1% पक्ष्यांचा आढळ देखील पाहिला जातो. हा एक क्रायटेरिया विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये म्हणजे ही जी काही रामसर कन्व्हेन्शन आहे यामध्ये इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, WWF वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर आणि इतर पर्यावरण संस्था यांसारख्या संस्था या कराराशी जोडलेल्या आहेत. आता एकंदरीत 172 देशांनी या करारावर स्वाक्षरी केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि भारताने 1982 मध्ये भारतीय रामसर कन्व्हेन्शनचा सदस्य बनला. तर बेसिकली 1971 मध्ये हा प्रपोज करण्यात आला होता आणि 1975 पासून या रामसर कन्व्हेन्शनची अंमलबजावणी सुरू झाली आणि भारताने कधी जॉईन केलं 1982 मध्ये जॉईन केलं. ठीक आहे, अगदी सुरुवातीला आता भारताने जेव्हा सुरुवातीला जॉईन केलं तेव्हा जी पहिली दोन रामसर स्थळे भारतामधली तिथं सिलेक्ट करण्यात आली होती ती होती एक ओडिशातील चिलिका सरोवर आणि दुसरं राजस्थानमधील केवलादेव राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे, आता सध्या परिस्थितीत आशियामध्ये सर्वाधिक रामसर स्थळे हे कोणा कुठे आहे, भारतात आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये सुंदरबन हे भारतातील सर्वात प्रसिद्ध पाणथळ प्रदेशांपैकी एक आहे. लडाख मध्ये देखील जो थंड वाळवंटाचा प्रदेश आहे तिथं देखील सो मुरिरी आणि पँगोंग सो यांसारख्या पाणथळ जमिनी आहेत ज्यात दुर्मिळ आणि लुप्तप्राय प्रजातींचा तिथे समावेश आहे. आता पाणथळ प्रदेशांना धोका काय आहे हे देखील आपण बघून घेऊया. तर रामसर कन्व्हेन्शनच्या ग्लोबल वेटलँड आउटलुक 2018 नुसार 1970 ते 2015 दरम्यान 35% जागतिक पाणथळ जागा नष्ट झाल्या आणि विशेष म्हणजे मनुष्यानेच त्यांचा नाश केलेला आहे. कोणता आउटलुक आहे, ग्लोबल वेटलँड आउटलुकच्या मध्ये जवळपास 35% ज्या काही पाणथळ जागा आहेत वेटलँड्स आहे त्या नष्ट झालेल्या आहे. युनायटेड किंगडमशी आधारित विंड फाऊल अँड वेटलँड्स ट्रस्टला पाणथळ जागा जगातील सर्वात धोक्यात असलेल्या अधिवासांपैकी एक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे वन्यजीवांच्या अनेक प्रजातीही धोक्यात आलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा की जी काही परिसंस्था असते, इकोसिस्टीम असते, ती इकोसिस्टीम जर डिस्ट्रॉय झाली तर त्यावर अवलंबून ज्या काही वन्यजीव आहे किंवा वनस्पती आहे या देखील त्या नाश पावतात. म्हणजे जर तुम्हाला पर्यावरण वाचवायचं असेल तर जी काही इकोसिस्टीम आहे ती वाचवणं फार महत्वपूर्ण आहे. या बाबतीत जर रामसर कन्व्हेन्शनचा विचार केला गेला त्याचं प्रमुख कार्य जे आहे ते आहे पाणथळ प्रदेशांना वाचवणं आणि पाणथळ प्रदेशांवर अवलंबून जे काही वन्यजीव आहे आणि वनस्पती आहे यांना देखील वाचवणं. आता या पाणथळ प्रदेशांना प्रमुख धोका कोणत्या गोष्टींपासून आहे, तर पहिली तर गोष्ट शाश्वत विकास न होणं. ठीक आहे, गेल्या 300 वर्षात घरे, उद्योग व शेती यांसाठी जमीन उपलब्ध करून देण्याकरिता जगातील 87% पाणथळ जमीन नष्ट झाली आहे. उदाहरण द्यायचं गेलं विद्यार्थी मित्रांनो, आपण आजकाल शहरी भागामध्ये बघतो तर दिवसेंदिवस जसं जसं शहरीकरण वाढत आहे, जसं जसं कॉन्क्रिटायझेशन वाढत आहे, तसं तसं शहरी भागामध्ये विशेष करून जे तलाव आधी राहायचे त्या तलावांची संख्या कमी होत आहे आणि जे काही तलाव आहेत त्यांना बुजवून त्यांच्या जागेवर मोठ्या मोठ्या इमारती तिथे कन्स्ट्रक्ट करण्यात येत आहे. आता उदाहरण द्यायला गेलं तर भारताची आयटी हब किंवा आयटी सिटी बेंगलुरु, तर बेंगलुरुमध्ये जर आपण बघितलं तर बेंगलुरुमध्ये हाच प्रकार घडलेला आहे. त्याच्यामुळे उन्हाळा आला की तिथे पाणी टंचाईचा सामना त्या स्पेसिफिक एरियातल्या लोकांना करावा लागतो. सेम अवस्था आपली चेन्नईची देखील झालेली आहे, मुंबई तिथे सेम अवस्था आहे. म्हणजे काय की विकासाच्या नावावर आपण शाश्वत विकास करत नाहीये आणि त्याच्यामुळे जे काही पाण्याचे स्रोत आहे आणि त्यामध्ये मुख्यत्वे पाणथळ जागा ज्या आहे या नाश पावत आहे. प्रदूषण हे गंभीर समस्या आहे. जगभरातील सुमारे 80% सांडपाणी प्रक्रिया न करता ओल्या जमिनीत सोडले जाते. कारखाने, खते, कीटकनाशके आणि विविध प्रकारच्या मोठ्या गळतीमुळे पर्यावरणास गंभीर धोका निर्माण झालेला आहे आणि यामध्ये प्रामुख्याने हे जे काही सांडपाणी आहे हे नदी, नाले, तलाव तिथे सोडण्यात जातं पण पाणथळ जागा देखील त्याच्यामुळे प्रभावित होतात. ठीक आहे, त्यानंतर आक्रमक प्रजाती. पाणथळ प्रदेशातील वन्यजीव विशेषतः आक्रमक प्रजातींसाठी असुरक्षित असतात कारण तिथे माणसांचाही वावर आहे आणि हवामान बदल, आता क्लायमेट चेंज ज्याला आपण म्हणतोय, पर्जन्यमान आणि तापमानातील बदलामुळे ओलसर प्रदेश आणि त्यामध्ये राहणाऱ्या वनस्पती आणि जीवजंतूच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे. म्हणजे जसं जसं टेम्परेचर वाढत आहे तसं तसं जो जमिनीतला ओलावा आहे तो कमी होत आहे, पाणी कमी होत आहे आणि त्याच्यामुळे देखील या पाणथळ प्रदेशांना क्लायमेट चेंजमुळे खूप जास्त धोका आहे. आता याच्याच मध्ये मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजने प्रकाशित केलेल्या एका अहवालात 3 कारणं प्रमुख सांगितले होते. एक तर अतिक्रमण, दुसरं प्रदूषण आणि तिसरं जलद शहरीकरणामुळे भारतातील पाणथळ जमिनीचा ऱ्हास झाल्याचे दिसून येत आहे. पाणी साठ्यात कृषी आणि औद्योगिक पाणी शिरल्याने ओलसर जमिनीचे आरोग्य लक्षणीयरित्या खराब होत आहे आणि पाण्याची गुणवत्ता
बिघडत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे काही आपण प्रमुख कारण इथे समजून घेतले आहे की जे पाणथळ प्रदेशांच्या ऱ्हासासाठी कारणीभूत आहे. आता ही जी इमेज आहे विद्यार्थी मित्रांनो, हे भारतामधील जे काही रामसर स्थळे आहे, जवळपास 85 आता झाली आहे, तर 85 जी रामसर स्थळे आहे त्यांची इथे यादी इथं नमूद करण्यात आलेली आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे यादी बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाणथळ प्रदेश म्हणजे काय, भारतामध्ये जे नवीन 3 रामसर स्थळांची यादी जी जाहीर करण्यात आली आहे ती कोणती आहे, ते 3 स्थळं आपण समजून घेतले. पाणथळ स्थळांना धोका कशापासून आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे. आणि रामसर कन्व्हेन्शन हे बेसिकली काय आहे याचा देखील आपण इथं शॉर्टमध्ये अनुभवलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी.